नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टिकर मराठी SSC एक्झाम्स या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर. सध्या या यूट्यूब चॅनलवर आपण SSC GD चे प्रश्न घेत आहोत, कारण या वर्षीपासून SSC GD मराठी मध्ये होणार आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे आणि तुमच्यासाठी आम्ही तयार आहोत, त्याच्यामुळे तुम्हीही तयार असायला हवेच, बरोबर आहे. सेशनला सुरुवात करण्याआधी सेशनला लाईक आणि शेअर करून घ्यायचं आहे. दररोज सकाळी 10 वाजता बुद्धिमत्तावर काही प्रश्न घेत आहोत आपण, ज्यामध्ये तुमचा PYQ चे प्रश्न प्लस अतिसंभाव्य प्रश्न अशा पद्धतीचा फायदा होणार आहे, ठीक आहे. या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहत आहोत अगदी प्रॉपर मध्ये, त्यामुळे प्रत्येकाने सेशन जॉईन करायचंय, प्रत्येकाने सेशन शेअर करायचं आणि प्रत्येकाने कंपल्सरी सेशनला लाईक करायचं आहेच, ठीक आहे. प्रश्नांना सुरुवात करूया. तुम्ही सगळे आहात तयार, सकाळी सकाळी फ्रेश असताल. 11वा दिवस आहे, 11वा प्रश्न आहे, 11वा प्रश्न म्हणजे 11वं सेशन आहे. पहिलाच प्रश्न आपण पाहणार आहोत. UVWXY आणि Z मध्यभागी समोर असलेल्या एका वर्तुळावर बसलेले आहेत. यू हा वायच्या उजवीकडे तिसरा आहे, W हा U च्या त्वरित डावीकडे आहे, W हा V च्या डावीकडे तिसरा आहे, Z हा U च्या शेजारी नाही, तर W आणि Y च्या मध्ये कोण आहे? ZXUV 6 जण आहेत. वर्तुळ काढून घेऊयात. 1, 2, 3, 4, 5, 6 प्रत्येकाला अशी उजवी बाजू आपण काढून घेऊया, ठीक आहे. काय सांगितलंय? यू हा वायच्या उजवीकडे तिसरा, वायच्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा यू आहे. W हा U च्या त्वरित डावीकडे आहे, ठीक आहे. W हा V च्या डावीकडे तिसरा आहे, V च्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा आहे. Z हा U च्या शेजारी नाही, इथे बसला X. काय आलं? Z आणि U च्या सॉरी W आणि Y च्या मध्ये कोण आहे? W आणि Y च्या मध्ये Z आहे, पर्याय आहे पहिलाच, बरोबर. याच शांततेत तुम्हाला मांडणी करायची आहे. 10वी बेसवर पेपर असणारे, पेपर काही कठीण नसणारे, शिकवले गेलेले आणि शिकवले जाणारेच टॉपिक असणारे, नवीन टॉपिक काही नसणारे. बॅच आहे, बॅच मध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर होणार आहेत. चला, कोणता पर्याय दिलेल्या शब्दांचा योग्य क्रमाने प्रतिनिधित्व करतो? इंग्रजी शब्द कशाप्रमाणे करायचे? काइंड, काइट, नीट, काइंड, किंडल. आता के सगळीकडे कॉमन दिसते आपल्याला, के 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 के. आय येतो का एन येतो? पहिले आय येतो, मग आय, 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 एन. म्हणजे नाईट हा शब्द सगळ्यात शेवटी जाणार, तिथे दिलाच आहे. 1 नंबरवर शब्द आहे काइंड, सगळीकडे 1 दिला आहे. सगळ्यात शेवटचा शब्द आहे नाईट, हे सगळ्यांनी दिलेला आहे आपल्याला, बरोबर. पुढे पाहूयात. हा काइंड झाला, हा नाईट झाला. मग आता के आय, के आय, के आय. एन येणार का टी येणार? तर एन येणार, के आय एन, के आय एन. मग जी येणार का डी येणार? पहिले डी येणार, म्हणजे किंडल. मग 4 नंबरवर असणारा किंग, आणि मग 2 नंबर असणारा काइट. उत्तर काय येत आहे? 1, 5, 4, 2, 3. 1, 5, 4, 2, 3 चा पर्याय पहिलाच. जमलं? चला पुढल्या प्रश्नावर वळूयात. लाईक केलाय घ्या. XCMQYDNR प्रश्नचिन्ह AFPT BGQR सॉरी QU. ऑप्शन आहे ZEOR, ZEPS, ZEUS, ZEOS. XCMQYDNR प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह. AFPT BGQU. बघा, X नंतर Y, Y नंतर Z, Z नंतर A, A नंतर B, C नंतर D, D नंतर E, E नंतर F, F नंतर G, A नंतर N, N नंतर O, O नंतर P, P नंतर Q, Q नंतर R, R नंतर S, S नंतर T, T नंतर U. प्रत्येक पद कितीने पुढे चाललंय? दोन दोन पदांनी पुढे चाललंय, बरोबर आहे. उत्तर काय आलं? ZEOS. ZEOS पर्याय चौथा झाला आपला. प्रत्येक पद एकने पुढे,
पुढल्या प्रश्नाकडे वळूयात. विधान आणि निष्कर्ष आहे, सर्व पिशव्या रबर आहेत, काही रबर खुर्च्या आहेत, सर्व खुर्च्या सारण्या आहेत, टेबल म्हणतात. ठीक आहे, निष्कर्ष, काही रबर पिशवे आहेत, काही खुर्च्या रबर आहेत, काही खुर्च्या सारण्या आहेत. निष्कर्ष, एक तीन अनुसरून, एक दोन अनुसरून, सर्व अनुसरून, दोन आणि तीन अनुसरून. बघा, सर्व पिशव्या रबर आहेत, सर्व पिशव्या रबर आहेत, काही रबर खुर्च्या आहेत, काही रबर खुर्च्या आहेत, सर्व खुर्च्या सारण्या आहेत. ठीक आहे, आता व्यवस्थित बघूया. काही रबर पिशवे आहेत, काही रबर पिशव्या बाहेरून आत येतोय, काहीचा वापर बरोबर, काही खुर्च्या रबर, काही खुर्च्या रबर हा एवढा भाग बरोबर, काही खुर्च्या सारण्या. आता काही खुर्च्या सारण्या आहेत का? नाही, सर्व खुर्च्या सारण्या आहेत, त्याच्यामुळे ते काय येणार? चुकणार. आणि म्हणून तुमचा कुठला पर्याय येणार? आपला पर्याय येणार एक आणि दोन योग्य, पर्याय दुसरा. तर सर्व टेबल खुर्च्या असत तर ठीक आहे, पण सर्व खुर्च्या सारण्या म्हटलं आहे. एकशे चव्वेचाळीस वजा बारा अधिक अठरा गुणिले सहा भागिले चोवीस बरोबर शहाण्णव. आता सहाला चोवीसला सहाने भाग जातो, पण सहाला चोवीसने भाग जायला डिफिकल्ट येतं, म्हणजे थोडा प्रॉब्लेम येतो. आपण पाहूयात, पहिल्या एकशे चव्वेचाळीस वजाच्या ऐवजी भागिले आणि भागिलेच्या ऐवजी वजा, बारा अधिक अठरा गुणिले सहा वजा चोवीस बरोबर आहे. चला, बारा अधिक आलं का आपलं शहाण्णव उत्तर? आलेलं आहे. म्हणजे कुठला बरोबर झाला? पहिलाच बरोबर झाला, बाकीचे सगळे चुकले. सोप है ना? चला लाईक करून घ्या पटकन. एंड ऑफ इयर सेल मध्ये 40% डिस्काउंट जर तुम्हाला एसएससी जीडीच्या बॅच मध्ये हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी कुपन कोड अप्लाय करावा लागणार आहे DEC40. ही ऑफर फक्त 31 डिसेंबर पर्यंतच आहे. ऑफरचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर टिकर मराठीचा ऍप डाउनलोड करा किंवा 8233007373 नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ही जी बॅच असणार आहे ही प्रश्नोत्तरांची बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे जसं हिंदी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान प्लस इंग्रजी व्याकरण अशा सगळ्या विषयांची ही बॅच असणार आहे. त्याच्यामुळे लवकरच बॅच सुरू होणार आहे. मस्त मस्त सगळे टॉपिक तुमचे बेसिक पासून क्लिअर होतील, पण फास्ट ट्रॅक असेल, फास्ट असेल, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असायला हव्यात. ओके, चला प्रश्नांकडे वळूयात. पुढला प्रश्न आहे, ए अधिक बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, ए वजा बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, ए परसेंट बी म्हणजे ए ही बी ची मुलगी आहे, ए अँड बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे. तर ए अँड बी परसेंट सी अधिक डी वजा ई, तर ए चा ई शी कसा संबंध आहे? आई बायको मुलगी बहीण. चला, ए अँड बी, ए ही बी ची पत्नी आहे, ए काय आहे? बी ची पत्नी आहे. बी परसेंट सी, बी ही सी ची मुलगी आहे. बी काय आहे? सी ची मुलगी. एक मिनिट, सी ची मुलगी ठीक आहे, काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, बघूयात. चला, आता ही मुलगी आहे, ही पण एक, काहीतरी गडबड आहे. चला, सी अधिक डी, सी हा डी चा भाऊ आहे, सी काय आहे? डी चा भाऊ. पुढे डी अधिक, सॉरी, डी वजा ई म्हणजे डी ही ई ची बहीण आहे. डी काय आहे? ई ची बहीण. तर ए चा ई शी संबंध कसा? ए हा ई चा कोण झाला? चला, मुलगी झाली असं आपण म्हणून घेऊ. ऍक्च्युली ती मुलगी नाहीये, गडबड गडबड आहे प्रश्न. इथे लिहून ठेवते मी इनकम्प्लीट प्रश्न. चला पुढल्या प्रश्नावर वळूयात. सहा चोवीस साठ एकशे वीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे दीडशे एकशे ऐंशी एकशे पस्तीस दोनशे दहा. मस्त आहे. दोनाचा घन वजा दोन, दोनाचा घन आठ, आठ वजा दोन सहा,
तीनाचा घन वजा तीन, तीनाचा घन सत्तावीस, सत्तावीस वजा तीन चोवीस, चाराचा घन वजा चार, चाराचा घन साठ सॉरी चौसष्ट, चौसष्ट वजा चार साठ झाले, पाचाचा घन वजा पाच, पाचाचा घन एकशे पंचवीस वजा पाच एकशे वीस झालं. मग इथे सहाचा घन वजा सहा, सहाचा घन दोनशे सोळा वजा सहा दोनशे दहा, पर्याय आलाय चौथाच. योग्य जमलं सगळ्यांना? जाऊयात पुढल्या प्रश्नावर. चला, दोनच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल? पाच एक चार तीन. आता सगळीकडे दोन दिसत आहेत, दोनच्या सोबत एक आहे, दोनच्या सोबत चार आहे, पाच आहे, सहा. बघा, दोन सोबत एक दिसला, दोन सोबत चार, दोन सोबत पाच, दोन सोबत सहा. दोनच्या सोबत तीन दिसत नाहीये कारण तो विरुद्ध आहे, विरुद्ध कधीच एकमेकांच्या सोबत दिसत नाही, म्हणून दोनच्या विरुद्ध तीन आला किंवा तीनच्या विरुद्ध दोन आला. आता इतर जर काढायचे झाले, दोन सहा, दोन सहा एकच्या विरुद्ध पाच बरोबर, इथे दोन पाच, दोन पाच, मग चारच्या विरुद्ध सहा. या पद्धतीने सगळं आपण व्यवस्थित करू शकतो. ठीक आहे, समजलं? कुठल्याही पद्धतीने करा, तुम्हाला जमेल येईल ही पद्धत लक्षात ठेवा. सेशनला लाईक करा. प्रश्न आकृती आहे, उत्तराकृती विचारलेली आहे. सगळ्यात पहिला बाण चालला पूर्वेकडे, नंतर चा बाण चालला आग्नेयकडे, नंतर चालला दक्षिणेकडे, नंतर चालला नैऋत्येकडे, मग जाणार पश्चिमेकडे. पश्चिमेकडे बाण असणारा एकच पर्याय, तो म्हणजे पर्याय तिसरा. हो ना, बघा, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, पश्चिमेकडे असणारा पर्याय तिसरा. बस, काहीच वेगळं नव्हतं. तसाच पुढे प्रश्न आहे, पतंग, पंजा, घोडा, प्रश्नचिन्ह, मजबूत, वेगवान, शक्ती, खूर. पतंगाला पंजा असतो त्याप्रमाणे, माहितीये ना, मांजा येते खरं तर पंजा झालंय ते. किंवा पतंगाला पंजाची गरज असते, घोड्याला खूर. पर्याय चौथा. लक्षात असू द्या, नाहीतर काहीतरी गडबड कराल. ठीक आहे, SSC भरतीसाठी टिकर मराठीने नवीन चॅनल लॉन्च केला आहे, ज्याचं नाव आहे SSC एक्झाम्स म्हणून. त्यामध्ये सध्या आपण SSC जीडे 2023-24 साठी सगळ्या विषयांचे दररोज अतिसंभाव्य प्लस PYQ चे लेक्चर घेत आहोत. लेक्चर जर अशाच प्रकारे हवे असेल, लवकरच लाईव्ह लेक्चर स्टार्ट करायचे असेल, तर पटकन सेशनला लाईक करत राहायचं आहे, सेशन खाली कमेंट करत राहायचं, आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, चला, एका विशिष्ट कोड भाषेत घोष्ट हे JCRNW म्हणून लिहिले जाते आणि फायर्ड हे IDUZG म्हणून लिहिले जाते. त्याच कोड भाषेत रायफल कसे लिहिले जाईल? चार ऑप्शन दिलेले आहेत. आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. GHOST JCRNW फायर्ड FIRED IDUZG रायफल RIFLE. बघा, GHIJ तीन ने पुढे, CDEFGH पाच ने मागे, OPQR तीन ने पुढे, पाच ने मागे, तीन ने पुढे, इथे FGHI तीन ने पुढे, पाच ने मागे, पुन्हा तीन ने पुढे, पाच ने मागे, तीन ने पुढे. आता इथून तीन ने पुढे RSTUI, पाच ने मागे DFGHI, तीन ने पुढे L, पाच ने मागे, बाराच्या मागे, पाच सात वर GEFGH, तीन ने पुढे. उत्तर काय आलं? पर्याय A, UDIGH. पहिलं पद तीन ने पुढे, दुसरं पाच ने मागे, तिसरं तीन ने पुढे, चौथं पाच ने मागे, पाचवं तीन ने पुढे. या पद्धतीने काय आहे? सांकेतिक भाषेची मालिका केलेली आहे. समजत असेल सेशनला लाईक करत राहायचंय. पुढला प्रश्न समान संबंधाचा आहे. PAE ला HCQ, EH ला KUF, तर FDN प्रश्नचिन्ह, QFG, KFG, KGP, PFH. सोपा आहे बघा. चला इथेच लिहून देते,
PAE ला HCQ, ESH ला KUF, मग FDN ला बघा P नंतर Q आहे, E नंतर F आहे, मग F नंतर G येणार इथे, ए नंतर दोन पदांनी D आणि C आहे, S नंतर T आणि U आहे, मग F नंतर D आणि E. एक मिनिट द्या, D नंतर E आणि F, ठीक आहे. बर, E F G H तीन ने पुढे, H I J K तीन ने पुढे, मग N O P Q तीन ने पुढे, उत्तर काय आलं? Q F G. पर्याय आला पहिला Q F G. बराबर, समजलं? चला पुढल्या प्रश्नाकडे. काय आहे पुढला प्रश्न? Q J K E S H I J U F G I प्रश्न चिन्ह Y B C M W C F M V E F L V D E N W D E K Q J K E F H I G U F G I Y B C M Q R S T U V W X Y J H I J B C D E F G H ठीक आहे. K किंवा C D E F G H I J K E F G H I J K L M. पहिलं पद दोन ने पुढे, दुसरं पद दोन ने मागे, तिसरं दोन ने मागे, चौथं दोन ने पुढे, यावरनं उत्तर आलंय W. अरे इथे D आहे, सॉरी C D W D E K पर्याय चौथा. बरोबर. चला पुढल्या प्रश्नावर जाऊयात. मग काय आहे पुढला प्रश्न? जी सी पी यू डब्ल्यू के च आरशातील प्रतिमा पाहायचं आहे. आता के ने शेवट झाला म्हणजे के ने सुरुवात होणार, होणार ना? के ने शेवट झाला, के ने सुरुवात होणार, जी ने सुरुवात चालणार आहे का? नाही. हा डब्ल्यू असा उलटा चालणार आहे का? नाही. हा यू असा उलटा चालणार आहे का? नाही. उत्तर काय आलं? पर्याय पहिला. कोणती मेथड झाली ही? एलिमिनेशन मेथडने आपण सॉल्व्ह केलं, बरोबर आहे. इथे असा पण हा पी पण उलटा होता, म्हणजे इथे बऱ्याचशा गोष्टी गडबडच होते. चला पुढल्या प्रश्नावर वळूयात. एका सांगविशिष्ट कोड भाषेत स्लोली हे टी एम एन एक्स एम झेड म्हणून लिहिले जाते आणि फ्रेंड हे जी एस एच डी ओ यू ई म्हणून लिहिले जाते, त्या भाषेत बोरिंग कसे लिहिले जाईल? स्लोली S L O W L Y S T L M O N W X L M Y Z एक एक पदांनी पुढे. फ्रेंड F G R S I H काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, चला बघूयात. E D N O D E मग आता बोरिंग बघा, तुम्ही ज्या पद्धतीने करता ना त्या पद्धतीने सांगते. एस च्या पुढे टी, एल च्या पुढे ओ, च्या आधी एन, डब्ल्यू च्या नंतर एक्स, एल एम वाय झेड, बरोबर आहे. एफ नंतर एच जी, आर नंतर एस, आय च्या आधी ई, च्या आधी डी दिले, एन ओ डी ई इथे, बी नंतर सी, ओ नंतर पी, बरोबर आहे. आर च्या आर नंतर एस, आय नंतर जे, काहीतरी गडबड आहे. एल एमच दिलंय तिथे. ठीक आहे,
प्रश्नात काहीतरी गडबड वाटते मला. ठीक आहे, इथे तर NOGH बघा, ऍक्च्युली आहे ना, दोनने मागे, दोनने पुढे, दोनने मागे, असं असं या पद्धतीने पाहिजे होतं. मग W च्या आधी B पाहिजे होतं, तिथे त्यांनी X दिले. ठीक आहे, प्रश्न इनकम्प्लीट म्हणूनच घोषित करते. चला ठीक आहे, याच प्रकारचे प्रश्न हवे असतील म्हणजे खरं वाले. ठीक आहे, योग्य प्रश्न हवे असतील आणि त्याची प्रॅक्टिस करायची असेल, ऍप डाउनलोड करून घ्या. फ्री PDF मध्ये तुम्हाला या PDF आम्ही देत असतो. टिकर मराठीचं चॅनल आहे टेलिग्रामचं, फॉलो करून घ्या, ज्यावर महत्वाचे अपडेट असतात. आणि या प्रकारे सेशन आवडत असतील तर सेशनला लाईक करत चला, सेशनला शेअर करत चला. चॅनल नवीन असल्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्रायबरची संख्या देखील वाढवा. ठीक आहे, आज आपण इथे थांबूयात. जय हिंद, बाय बाय, टेक केअर सगळ्यांना, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह. थँक्यू.